राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीने महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या घोषणा करण्यात आल्या, या सगळ्या योजना या माय आणि माऊलींचा सन्मान करणाऱ्या आहेत, आदर करणाऱ्या आहेत. आजच्या या अर्थसंकल्पामध्ये वारकरी संप्रदायासाठी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. वारीमध्ये असलेल्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय करण्यात आला. माऊलीच्या सन्मानानंतर खऱ्या अर्थानं मातृत्वाचा सन्मान करण्यात आला. आईसाठी, बहिणीसाठी, मातृत्वासाठी लाडकी बहीण ही योजना आणण्यात आली. या योजनेमध्ये जवळजवळ 46,000 कोटीची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 मोफत सिलेंडर असेल, पिंक रिक्षा योजना असेल, लखपती योजना असेल, बचत गटांसाठी 15,000 वरून 30,000 असलेली भरीव तरतूद असेल, या सगळ्या योजनांबरोबर मागील असलेल्या लेक लाडकी योजना, मातृवंदना योजना यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली. एकंदरीत आदरणीय दादांनी आजचा मांडलेला अर्थसंकल्प आमच्या महिला भगिनींच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाला बळकटी देणारा आहे. महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींच्या वतीनं मी आदरणीय दादांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थानं आजचा अर्थसंकल्प हा आमच्या महिला भगिनींच्या पुढच्या वाटचालीसाठी एक मोलाचे योगदान ठरणार आहे.